पाहता सकाळी सकाळी चहा नाही पाणी नाही तोंड धुवून अर्धा घंटा झाला ना दात घासले मी न तर अन मले तर असं आहे दात घासल्या बरोबर ना तोंड धुतल्या बरोबर चहा प्याले पाहिजे. चहा पिल्याशिवाय तर होत नाही. माया पोरीच्या घरी मनाने लागे मले 6 वाजे तर चहा देऊन दे माया हातात. बाई पाणी आणव बाई चहा आणव कधीच हाका नाही मारा लागला. आणि इथं तर दात गीत घासून टुकटुक वाट पाह लागते कधी येईन चहा कधी येईन पाणी. आता अर्धा घंटा झाला असन ब्रश करून दात घासून. काय झालं आजी काय बडबड करून राहिली तू? काही नाही हो साखर संपली काय म्हटलं घरची साखर आहे का नाही आहे? आजी आहे ना साखर आहे. साखर आहे म्हणत तर चहा बनवायला एवढा टाइम किती वाजता चहा पेत असता बाबा तुम्ही जेवणाच्या टाइमिले? नाही आजी जेवणाच्या टाइमिले काय तीन चहा आता ही बनवणं चहा दूध आणायला गेले. हो काय दूध आणायला गेले. काळा चहा बनव ना बाई काळाचा चहा पितो मी. माहित तर आहे तुले मी काळा चहा पितो म्हणून तरी एवढा टाइम लावला चहा बनवायला दूध आणायला गेली. माझ्यासाठी कब्बर चहा बनवते काळा चहा बनवून देऊन देते मले अन मग आणते तुमच्यासाठी दूध. दुधाचा चहा पाहिजे तर तुमच्या बरोबर मले बसून ठेवता 8-8 वाजेपर्यंत. बर ठीक आहे जाय मग कब्बर चहा बन आणि घेऊन ये माझ्यासाठी मग बनवत राहायचं दुधाचा चहा. बर ठीक आहे. कायची भाजी बनवू म्हणजे आता काय बनवून राहिली तर तू? वाटाण्याची डाळ बनवतो म्हटलं वाटाण्याची डाळ बनवतो. हिरवा भाजीपाला नाही आहे काय घरी? नाही नाही हिरवा भाजीपाला नाही आहे संपला म्हणून म्हटलं काय बनवू काय नाही सांगा तुमच्या मताने. हा काय हिरवा भाजीपाला नाही आहे ना तर बेसन आहे काय आपल्या घरी? हो आहे ना बेसन आहे. असं कर ना मग माया पुरतं थोडस बेसन बनवून दे अन 2 भाकरी टाकून दे. पोळ्या काही खात नाही मी पोळ्या खाल्ल्यानं पोट ड मारल्यासारखं वाटते मले तर भाकरी टाक जो माझ्यासाठी. काय झालं रुपा कायचा विचार करून राहिली? काय नाही मामीजी मी म्हटलं डबल डबल भाज्या बनवल्यापेक्षा एकच भाजी बनवतो म्हटलं बेसनच बनवतो ना मग सगळ्यासाठी. तुम्ही बेसन खाजा आणि बेसन खाईन डबल डबल भाज्या बनवा तेल मीठही जाते आणि त्याच्यातलं त्याच्यात टाइमही जाते आणि कामा धंद्याच्या टाइमिंग कुठं 2-2 भाज्या बनवणं होते. हा काय हो म्हणजे तू काय आता मले ताने मारून राहिली काय? मी घरी आली तर मले ताने मारत काय 2-2 भाज्या बनवा लागते 3-3 भाज्या बनवा लागते. आता बेसन बनवाले लागतेस किती टाइम? 5 मिनिटात तर बेसन बनवणं होते काही गंजावर बसून नाही राहा लागत तुले टाइम लागते. नाही मी काले ताने मारून तुम्हाला ताने नाही मारून राहिली सरळ सरळ सांगून राहिली डबल डबल भाजी बनवल्यापेक्षा एकच भाजी बनवतो म्हटलं. सगळा विचार करा लागते ना मागचा पुढचा. आता मी किलो भर तेल आणतो तर किलो भर तेल हप्ताभर पुरवा लागते. आता काय आपण पैसे वाले आहो काय? अच्छा अच्छा म्हणजे आता तू मले तेल मीठही सांगतो काय किलो भर पुरवा लागते अर्धा किलो पुरवा लागते. आता मले काय हिशोब सांगून राहिली काय तू? माया पोरीच्या घरी 4 महिने राहिली मी माया पोरीनं कधी मले म्हटलं नाही का किलो भर तेल पुरवा लागते ना अर्धा किलो तेल पुरवा लागते. पोराच्या घरी आली म्हणजे मले 2 गोष्टी ऐकाच लागते. तोंडाले तोंड देत जाय फक्त तू तोंडाले तोंड देत जाय. बर जाऊ दे बनव मग बेसन बनवतो काय बनव मग सगळ्यासाठी बेसन बनव फक्त माझ्यासाठी भाकरी टाकून दे जो 2. हो हो टाकून देतो. घरी तर घरी पीठ नाही ज्वारीचं आता कोणाच्या घरी जाऊ वेळेवर पीठ मागायला
देवो पीठ नहाय का वो पीठ ज्वारी भी नहीं है घरी की लोग बरसन ज्वारी आता ज्वारी घूम जातो ना दड़ाले आता कामा धंगे टाकून बुढी के काम करतो चल पप्पा पटकन जातो चक्कीवर अनान तो पीठ दळून नाही तर भाकरी नाही टाकून दिन तर मले सुकान खाऊ नाही देणार पाणी मारत राही निकून टिकून काय झालं रुपा काम तनख्यानं निघाली कुठं नाही चक्कीवर जाऊन राहिले आण तो म्हटलं पीठ दळून ज्वारीचा हा काय ज्वारीचं पीठ दळायला चालली नाही काय आहे मग आज जेवणात काही चिकन मटन आहे काय नाही ना प्रीतीताई कुठचं चिकन मटन माईची बुडी आली ना का संध्याकाळी आली ते आता जीव खावाले तिले पाहिजे ना ज्वारीचा भाकरी पाहिजे स्पेशल भाजी पाहिजे आता तिची ख्वाहिश पूर्ण करा लागेल ना मले अम्मा काय बोलत आली काय होती सासू हो ना आली ना काल संध्याकाळी आली 6 वाजता हा काय मला माहितच नाही या लागेल ना भेट घेवाले हो ये जा ना पण तुले काय करा गेला तू कोण अशी बोलून राहिली आता तू सांग प्रीतीताई आपल्याले सकाळी गाय गडबडीत राहते हा आपण कामाले जातो तर टाइम आहे का आपल्या जवळ दोन दोन भाज्या बनवाले नाही दोन दोन भाज्या बनवले टाइम कुठे इथे जेवणालाच तर टाइम नाही राहत घाई घुई एक दीड पोळी खा आणि पोया कामाले असं राहते हो तर माईच्या बुडीले तेच म्हटलं काय बनवू म्हटलं स्वयंपाकात तर माईची बुडी म्हणते काय बनवतं मी म्हटलं वाटाण्याची डाळ भात ना पोळ्या बनवतो तर नाही म्हणते मी वाटाण्याची डाळ नाही खात मग हिरवा भाजीपाला नाही आहे का आता का हिरवा भाजीपाला काय हप्ताभर पुरते का नाही हो हप्ताभर काय पुरते आते तर 2-3 दिवसातच बनवून घ्या लागते नाही तर खराब होते सडून जाते नाही तर काय मग मले म्हणते माझ्यासाठी वाटाण्याची डाळ नको बनवू तुमच्यासाठी बनवा आणि माझ्यासाठी बेसन बनव मग आता दोन दोन भाज्या बनवू काय फक्त मी ना एवढंच म्हटलं मी म्हटलं दोन दोन भाज्या बनवल्यापेक्षा सगळ्यासाठी एकच भाजी बनवतो म्हटलं बेसनच बनवतो म्हटलं तर काही चुकीची बोलली काय मी नाही नाही याच्यात काय चुकीचं आहे एकच भाजी बनवा दोन दोन भाजी बनवल्यापेक्षा हो ना तर म्हणते आता तुला दोन दोन भाज्या बनवायले ज्वार येते काय आणि तुला काय गंजावर बसून राहा लागते काय असं तसं दोन गोष्टी मला सांगून राहिले पाजोबा तू याची बुडी भली भारी केस आहे हो नाही तर काय आली बाबा जीव खावाले अहो आता तू म्हणतो जीव खावाली आली जीव खावाली आली पण आता तुझी सासू आहे ना आता पोरा जोड नाही जाईन तर काय पोरीच्याच घरी राहीन काय ते तर आहे म्हणा आमच्यात जोड राहीन जाईन कुठं पण ना सांगण्यात नाही राहत ते पाहिजन आता बिनफालतू झगडे पेटवून ते घरात आता आहे ना तेवढ्या दिवस पाहिजो आमच्या घरात कलेशच कलेश राहीन तुमचं तर बस आहे बाप्पा तू या तोंडाले झाकण नाही आहे आणि तू याच्या बुडीच्या तोंडाले झाकण नाही आहे काय माहित आता काय होईन काय नाही तर तुमचं हा काय झाकण नाही आहे म्हणजे आता प्रीती ताई माईची बुडी मले बोलन आणि मी काय कानात रुई टाकून बसू काय मी काय नाही भिऊ मी काय नाही भिऊ माईच्या बुडीले बोलतो मी आता पाहिजो ना आता आहे तर 2-4 महिने राहीन ते मस्त पैसे जमा करत हा ना मग घेऊन जाईन पोरीच्या घरी आमच्या पदरातला खाईन ना बर जाऊ दे तसे काय म्हणते पोरीचा जास्त लोभ राहायचे सासवायले जाऊ दे तू याची बुडीच जास्तच आहे बाकीच्या नाही आहे तशा नाही तर काय माईची बुडीच तशी आहे बाकीच्या थोडी आहे बाकीच्याले लोभ नाही राहते एवढा सगळ्याला आपापलं घर समजते माईच्या बुडीले पोराचं घर नाही समजत फक्त पोरीचं घर समजते पोरी 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 करत राहते माय पोरगी अशी माय पोरगी तशी अमकण धमकण तमक कायच काय होत चल बाबा उशीर होऊन राहिला मले स्वयंपाकी बनवायचा आहे अजून ठिकाणा नाही आहे स्वयंपाकाले कामाले जा लागते आता लवकर जातो आणि चक्कीवाल्याले म्हणतो मले फक्त दळून दे म्हणतो आता तू लवकर किलो भर ज्वारी आहे काय टाइम लागते दळायला हो आणि सांगतो त्याला थोडंसं असंच आहे म्हणा दळून दे लवकर तू हो बाबा सांगतो त्याला तो याची कलावती बुडी कलकलत करत राहते ना हो नाही तर काय नावातच कलावती आहे ना मग कलकल तर करणार असायचे कलावती बाईले भांडण्याची कला आहे बोलण्याची कला आहे असायचे समजलं हो नाही तर काय जाय जाय मग लवकर चालली जाय हो जातो ना अशी आहे मी हे रूपा आता किती वेळची गेली हे आता इले उशीर नाही होऊन राहिला काय स्वयंपाकाले हा आता किलो भर ज्वारी दळाले काय घंटाभर लागते काय जिकडे जाते तिकडेच पक्की होते पटकन जाते आणि पीठ दळून घेऊन येते तर नाही तिकडेच जाऊन बसली गोष्टी करून राहिली का काय तर अजून स्वयंपाकाचा ठिकाणा नाही आहे 9 वाजले तर कधी स्वयंपाक बनवून ये आणि कधी कामाला जाईन आणि मग घरी आल्यावर घाई करते काय बनवून काय नाही कलावती बाई कधी आल्या कालच आली हो बाई मी संध्याकाळी लय दिवसाबाद दिसल्या बा हो लय दिवसाबाद नाही तर काय मग कशी आहे तब्येत गे बरी आहे ना तब्येत गे बरी आहे कांदे गिंदे काढून काऊन बाहेर बसल्या म्हटलं
थंडीच्या न बसा लागते उन्हात, चांगलं वाटते उन्हात बसलं म्हणजे. मी म्हटलं आता बसल्या बसल्या बेसन बनवतो म्हणते रुपा, तर कापून ठेवून देतो म्हटलं मिरच्या न कांदे. हो हो, बसल्या बसल्या बी कामं करायला लागते ना. रुपा काय करते? घरीच नाही आहे ते, म्हणते ज्वारीचं पीठ नाही आहे. आणतो म्हणते मी पीठ दळून. गेली ते किलोभर ज्वारी घेऊन, तर येऊनच राहिली किती वेळची. 9 वाजून गेले अन मग घाई करते, कामाले जायचंय कामाले जायचंय. कधी स्वयंपाक बनवून घे आता. अमाय 10 वाजता तर निघते बाया. नाही तर काय मग, म्हणून म्हटलं आता तिची वाट काय भाव. बसली मग कांद्याने मिरच्या कापाले. अशी आहे हे रुपा, मग बोललो तर म्हणते बोलते बोलते मले बदनाम करते, माईची बुडी बोलते म्हणते. शांत राहा आपण ना, कामापुरतच बोला. आयती भाकर भिटते नकला बाई, मग जास्त काही बोलत नका जात जाऊ. अन मग तुम्हाला तर माहितच आहे रुपाचा स्वभाव कसा आहे तर. हा मग ते बोलायला काही माग पुढं पाहत नाही, तस तस बोलते मग. हो ते तर आहे, टच टच बोलते. मग मी काय कमी आहे काय बोलायला? मी काय ऐकतो काय मग? तिले तर हारत नाही मी बोलण्याच्या बाबतीत. पहिलेच्या सुनी हा, आपल्या वेळेस आपली सासू काही बोलेत आपण चुपचाप ऐकून घेऊ, हा खाली मान टाकून राहू. पण आत्ताच्या सुनी नाही तशा. आत्ता तर बाप्पा चर 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 मिरची झोंबल्यासारखे झोंबते. हो ते तर आहे म्हणा, पहिल्याच्या सुनी करून घेत होत्या ऐकून घेत होत्या. पण आताचा जमाना राहिला काय तसा, आता लय बदललं. हो ना बाई, आताच्या तर सुनीवारीले बोलता नाहीये, नाही तर मग आपली कंप्लेंट करून देते पोलीस स्टेशनात. माझे सासू त्रास देते, माझे सासू मारते, असं आहे आता. आता माग पुढं नाही पाहत, विचार नाही करत. हो काला बाई बोला नाही लाग, चुपचाप घेऊन चाला लागते. आता तू या पोरीची तब्येत कशी आहे? चांगली आहे ना, तिचं मस्त चालू आहे आता. हा काय लय दिवस झाले हो आलीच नाही ते, बोलावं ना एखाद्या वेळेस. लय दिवस झाले पाहिलंच नाही दिले. हो लय दिवस झाले ना आलीच नाही ते इथं, बोलावं लागन एखाद्या वेळेस. हो हो बोलावं ना, मस्त तिच्या लेकराईले तिले तुया जवळले बोलावं. हा मस्त भेटे होऊन जाते सगळे संघ, लय दिवस झाले पाहिलं नाही. हा लेकराई मोठे मोठे झाले सण आता. हो मोठे मोठे झाले ना लेकर, हा 5वी 6वीत आहे ना. पाय बरं मस्त आहे मग. हो बाई माया पोरीचं की टेन्शन नाही आहे, मस्त खाऊन पिऊन ते तिच्या घरी सुखी आहे. चाल मग कला बाई येतो, इकडे माया नातवाले पाहायला आली होती मी, माया मांगत तेच राहते. बर बर जायले काले. आता हे रुपा काय माहित बाबा किती वाजता येते ना काय नाही. तर नंबर गिंबर नसन लागला नाही तर, चक्कीवर बी लई गर्दी राहते ना. आणि मग मागून गेल्यावर कुठं दळून देते तो, तो बी तर नाही दळून देत. हो ते तर आहे म्हणा, पण किलो भर ज्वारी तर आहे ते. मग किलो भर ज्वारीले लागतेस काय टाइम? 5 मिनिटाचं कामही नाही आहे. येऊन जाईन नंबर लागल्यावर, येऊन जाईन ते. बरं येतो मग. हो हो ये मग. एवढा टाइम लागला चक्कीवरून यायले? काही ना काही किलो भर ज्वारी दळाली 1 घंटा लागला काय? काय मग आली नाही आली तर चालू झालं ना आता. चक्कीवर म्हटलं गेल्या बरोबर माया नंबर नाही लागला. माया गावाच्या पहिले 5-6 नंबर होते, त्याला म्हटलं दळून दे तर नाही म्हणे. मागून आली तर मागूनच नंबर लागन असा म्हणत होता, मग उभं राहा लागलं मुले तोपर्यंत. हा काय तर तिथं टाइमपास केल्यापेक्षा घरी येऊन जाते. आतापर्यंत बेसन न पोळ्या बनल्या असत्या, आता कधी पोळ्या टाकशीन, कधी भाकर बनवशीन, कधी बेसन बनवशीन. 9 वाजून गेले अन कधी कामाला जाशीन. मग मले म्हणत तुमच्यानं टाईम होते तुमच्यानं टाईम होते, मायानं टाईम झाला काय? डोकं वापरत जाय ना थोडस. खाली डोकं आहे काय? खाली डोकं नाही, दूर जावा लागते म्हणजे? असं किती दूर जावा लागते इच्छा इथं? 10 मिनिटाचा भी रस्ता नसन. घे मग आता कांद्याने मिरच्या आहे ते कापूनच ठेवले तू यासाठी. आता पटकन बेसन बनवून घे अन एका साईडनं पोळ्या टाकून घे अन मग भाकरी टाकून जा माझ्यासाठी 2, नाही तर ठेवशीन तशी. टाकतो ना 2 भाकरी टाकायच्या काय टाकून देतो. आता त्याच्यासाठी गेले होते मी पीठ आणले. आल्या बरोबर ना तुम्ही थोडेसे शांत राहता बर, एकदम कल 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 नका लावत जाऊ घरात. गावातले लोक म्हणते मले रूपात घनानी आहे म्हणते. घनानी म्हणजे हाच ना तू घनानी, घन 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 करत राहत कोणत्याही गोष्टीसाठी. आता तुले म्हटलं बेसन बनव तर साध्या बेसनासाठी किती बोलली तू, तेल संपते मीठ संपते डबल भाजी बनू काय टिबल भाजी बनू काय? घाई होते असं होते तसं होते. बनून नाही राहिली काय तुम्ही? आता बनवतो ना बेसन, सगळ्यासाठी बेसनच बनवून राहिले. आता आम्हाला तर बेसन बी नाही खात होत, पण तुमच्या आता खा लागन ना सगळेले. आता डबल डबल तर भाजी नाही बनवू शकत. असं काय मायानं खा लागन म्हणजे? तुम्ही काय अजिबात बेसन खातच नाही, बेसनाले हात लावतच नाही. रोजच काय डाळी आणि हिरव्या भाजीपाला हेच खात राहता काय? रोज रोज नाही खात, पण आता आपल्या घरी आहे ना सोल्याची डाळ आहे, वाटाण्याची डाळ आहे, मुंगाची डाळ आहे. पण आता तुम्हाला तर डाळी आवडत नाही.
आता बनवतो ना मी, बेसन बनवतो ना, पोळ्या टाकतो ना, तुमच्यासाठी दोन भाकरी टाकून देतो. जाऊ द्या आता मला, घरात जाऊ द्या, उशीर होऊन राहिला, कामाला जा लागते. बरं जाय, आणि हे कांदे मिरच्या घेऊन जाय घरात. हो घेऊन जा तुम्ही. अशा ये इले चांगल्यासाठी बोला तर माईच गलती काढते, माईच गलती काढते. आता तिले काही गरज होती काय घंटाभर तिथं बसायची? येऊन जाते घरी, घरचे कामं करते तर नाही बसली तिथं तप मांडून. घरी येऊन मला सांगते टाईम आहे, पीठ दळाले जा आणि घेऊन या. आ तोपर्यंत मी बेसन पोळ्या बनवतो, मी काय ऐकत नाही काय? मलेच वाईट पाडते, मलेच वाईट पाडते, मलेच खराब करते. मग म्हणते रूपाची सासू खराब आहे, रूपाची सासू खराब आहे. बोलते बोलते बोलाले खराब आहे. जाऊ दे, मले माहित आहे मी कशी आहे तर लोकांसंग काय घेणं देणं. चाल बापा, पाणी तपलं सांग, आंघोळ करून घेतो.